नागपूर मध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीनंतर मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले. प्रदूषणामुळे घसा खवखवणं, खोकला आणि सर्दी याचा प्रचंड त्रास अनेकांना होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आतिषबाजीमुळे झालेल्या प्रदूषणानं रुग्णांच्या संख्येमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अग्निशमन दलाकडून रस्त्यांवर पाण्याचा फवारा मारला जातोय. शहरामधल्या 13 प्रदूषित ठिकाणांवर पाण्याची फवारणी करण्यात येते. कल्याणमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या 4 जणांच्या टोळीला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीमध्ये 2 महिलांचा समावेश आहे आणि रेल्वे प्रवाशांना लक्ष्य करून त्यांना बोलण्यामध्ये गुंतवून ही टोळी प्रवाशांना लुटायची. सोलापूरमध्ये पोलीस शिपायानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहुल शिरसाट असं त्यांचं नाव आहे. केशवनगर पोलीस वसाहतीमधली ही घटना आहे. पोलीस मुख्यालयामध्ये ते कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस के लिए ऐसा कारण करू शकले नहीं है. कल्याण खडकपाडा परिसरामध्ये एका घराला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. अमृत हेवन या इमारतीच्या 10व्या मजल्यावर घराला रात्री आग लागली. तातडीनं KDMC अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झालं. 1 तासानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीचं कारण मात्र कळू शकलं नाहीये. उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये हमसफर ट्रेनला आग लागली. दिल्लीहून दरभंग्याला जाणारी ही ट्रेन होती आणि या ट्रेनमधल्या 3 डब्यांनी पेट घेतला. महत्वाचं म्हणजे छठपूजेच्या निमित्तानं या ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. या दुर्घटनेमध्ये 8 जण जखमी झाल्याचं समजत आहे. जखमींवर भीमराव आंबेडकर संयुक्त जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. विकासाचा ध्यास म्हणजे